नमस्कार प्रेक्षक हो, बालशक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नव्या भागात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गेल्या काही आठवड्यांपासून आपण भारताचे अशांत शेजारी या नावाची एक छोटी सिरीज सुरू केलेली आहे. आज या सिरीजमध्ये आपण भारताचे उर्वरित जे अशांत शेजारी देश आहेत त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर विविध लेखनांद्वारे, विविध वृत्तपत्र, मासिक, ब्लॉग्स आणि व्हिडिओजद्वारे सर आपल्या भेटीला कायम येत असतात. सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, आपण मागच्या आठवड्यामध्ये चीनच्या संदर्भामध्ये चर्चा केली होती, पण तरी सुद्धा श्रीलंका, मालदीव, म्यानमार किंवा अगदी नेपाळ सारखे देश अजूनही आपले बाकी आहेत. तर आपण या भागामध्ये श्रीलंकेपासून सुरुवात करूया आणि श्रीलंकेमध्ये सध्याची परिस्थिती आहे किंवा गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक परिस्थितीतनं बाहेर येण्यासाठी श्रीलंका ज्या पद्धतीने प्रयत्न करतोय ते खरंच कौतुकास्पद आहे. पण त्याच्या अगोदर श्रीलंका प्रचंड अशांत देश होता, त्यामागची नेमकी कारणं काय होती असं तुम्हाला वाटतं? असं आहे, तुमचा प्रश्न त्याचं उत्तर द्यायच्या आधी मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगू इच्छितो की आपले जे शेजारी असतात ते आपल्याकरता का महत्वाचे असतात. आपण जर भारतापुरते बोलायचं म्हटलं तर आपली जवळजवळ 16,500 किलोमीटर जमिनी सीमा ही शेजारी राष्ट्रांना लागलेली आहे. चीन आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, म्यानमार आहे वगैरे. आणि आपली जवळजवळ 7,600 किलोमीटरची समुद्री सीमा ही आपल्या समुद्री नैबरला लागलेली आहे. त्याच्यामध्ये श्रीलंका हा आपला समुद्री नेबर आहे, मालदीव पण समुद्री नेबर आहे, म्यानमारचा काही किनारा आपल्याला लागलेला आहे, बांगलादेशचा आहे वगैरे वगैरे. तर आणि या ज्या सीमा असतात या सीमा अतिशय धोकेदायक झालेल्या आहेत. पण याला कारणे वेगवेगळी आहेत, पण जे धोके सीमेपासून आहेत ते म्हणजे काय, एक तर सीमेवरनं दहशतवादी येणं, त्यांची हत्यारं येणं, त्यांचा दारुगोळा येणं, की जे ईशान्य सीमेवरती पुष्कळ मोठ्या प्रमाणात सुरू असतं आणि अर्थात पाकिस्तान सीमेवरती तर नेहमीच असतं. याच्याशिवाय स्मगलिंग चालणं, प्रचंड प्रमाणामध्ये नार्कॉटिक्स म्हणजे आफ्रिकांचा चरस भारताच्या आत येतो आहे, पश्चिम सीमेपासून पण येतो आहे, ईशान्य सीमेपासून पण येतो आहे आणि समुद्री सीमेपासून सुद्धा येतो आहे. त्याशिवाय बेकायदेशीर व्यापार सुरू असतो. त्याच्याशिवाय इन्फिल्ट्रेशन म्हणजे घुसखोरी ही मोठ्या प्रमाणात सुरू असते. मग ते बांगलादेश असो की इव्हन म्यानमारचे लोक मोठ्या संख्येने भारताच्या मणिपूरमध्ये वगैरे आलेली आहेत. तर ही सगळी सुरक्षेची आव्हानं कठीण होतात, म्हणून आपल्याला आपल्या सीमा गाठ कराव्या लागतात आणि म्हणून आपल्याला आपली जी शेजारी राष्ट्र आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. हे आपल्या शेजारी राष्ट्रांचं देशाला असलेलं महत्व आहे. आणि त्याच्याशिवाय मग आर्थिक आपले संबंध असतात, पॉलिटिकल संबंध असतात, ते वेगळेच आहेत. तर आपण आता सुरुवात करूया. आपण तो पहिला प्रश्न विचारला होता श्रीलंकेविषयी, त्याविषयी. तर श्रीलंकेविषयी आज आपण बघितलं न्यूज तर आपल्याला असं दिसतं की तिथे आता निवडणुका सुरू आहेत आणि तिथे 3 वेगवेगळे पक्ष त्यात भाग घेत आहेत आणि 4 मोठे नेते या निवडणुकांमध्ये भाग घेत आहेत. आपण त्याचं विश्लेषण फक्त असंच करायला पाहिजे की त्या 4 पैकी 3 नेते यांना आपण प्रो भारतीय म्हणू शकतो आणि एक मात्र भारताच्या बाजूने जनरली नसतात. कोण जिंकेल हे येणारा काळच सांगेल. रणील विक्रमसिंघे जिंकतील अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत आहेत, परंतु एवढं नक्की की पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी सध्या आहे आणि अशी आपण आशा करूया की जी इलेक्शन्स होतील त्यामध्ये कुठल्या तरी एका पक्षाला प्रॉपर बहुमत मिळेल, ज्यामुळे तिथे सरकार येईल आणि सरकारची धोरणं जी त्यांना पाहिजे ती सुरू होतील. कारण जर तिथे एक युतीचं सरकार आलं तर खूपच गडबड होते आणि मग देशाचा जो कारभार चालवायला पाहिजे तो चालवता नीट येत नाही. आणि आत्ता सांगायला काही हरकत नाही की जे सध्याचं सरकार आहे यांनी बऱ्यापैकी कारभार चांगला चालवला आणि यामुळे त्यांची आता आर्थिक व्यवस्था जी खराब होत होती ती आता ठीक व्हायला लागलेली आहे. तर त्याच्यामुळे आशा करूया की कुठलं तरी एक स्टेबल सरकार तिथे येईल. आज तिथे सर्वात मोठा धोका असा आहे, आपण जर बातम्यांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये चीन तिथे आपल्याला सोयीस्कर असं सरकार आणण्याचा प्रयत्न करतोय की ज्याला आपण इलेक्शन इंटरफेरन्स हा शब्द या नावाने त्यांना आपण म्हणू शकतो. आणि तो एक भाग झाला. दुसरा भाग असा की कोणीही निवडून आलं तरी चीन त्यांच्यावरती दबाव टाकेल, कारण चीन भारतापेक्षा पुष्कळ जास्त
आर्थिक मदत या देशाला करू शकतो, पण त्यांची जी त्यांची जी आर्थिक व्यवस्था आहे ती आपल्याजवळ तो 3.5 टाइम्स लोअर असल्यामुळे त्यांची श्रीलंकेला मदत द्यायची कॅपॅसिटी आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त आहे. तर म्हणून करायला काय पाहिजे, जे आपलं सरकार करायचा प्रयत्न करत आहे, की केवळ आपणच नाही, आपण पूर्ण आर्थिक मदत करू शकत नाही, परंतु इतर मित्र राष्ट्र म्हणजे खास तर जपान आहे, अमेरिका आहे, युरोपची राष्ट्र आहेत, ज्यांची मदत सुद्धा आपल्या मदतीबरोबरच एक पॅकेज म्हणून श्रीलंकेमध्ये जायला पाहिजे, ज्यामुळे आपली मदत आणि चीनची मदत यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तुलनाही होऊ शकते. दुसरं, श्रीलंकेतला एक नेहमीचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे तिथे असलेले तमिळ लोक. आपल्याला कल्पना आहे की LTTE दहशतवादी संघटना त्याने काय केल्याच्या मी जात नाही, कारण त्यावेळेला मी सुद्धा श्रीलंकेमध्ये गेलेलो आहे, जे तिथे ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला तो अतिशय कठीण असा काळ होता. आज जे जे श्रीलंकेची अवस्था आहे, LTTE ही जवळजवळ बरबाद झालेली आहे, आणि मध्ये मध्ये असं म्हटलं जातं की LTTE पुन्हा परत येऊ शकेल, पण ती शक्यता खूप कमी झालेली आहे. परंतु एवढं नक्की की जे तमिळ लोक तिथे आहे, ज्यांची लोकसंख्या 9 ते 10% आसपास असावी श्रीलंकेच्या लोकसंख्येच्या, तर त्यांच्यावरती पुष्कळ अन्याय होत आहे. आणि प्रत्येक वेळा भारत सरकार श्रीलंकेला सांगण्याचा प्रयत्न करतो की जे ह्युमन राईट तामिळांचे आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायलाच पाहिजे, आणि त्यांना इतर नागरिकांप्रमाणे त्यांचे जे हक्क आहे ते मिळायला पाहिजे. दुसरं गोष्ट जी होते ती म्हणजे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही घटना घडतात की ज्या भारताला न आवडणाऱ्या आहेत. खास तर चीनच्या ज्या सर्वेलन्स बोटी असतात, त्यांची जी जहाजं असतात ती या भागामध्ये येतात, आणि त्यांचं मुख्य काम सर्वेलन्स करणं असतं, मग ते इलेक्ट्रॉनिक असो की दुसऱ्या प्रकारचं, आणि हे आपल्याला काही आवडत नाही. परंतु श्रीलंका काही ते मानायला तयार नाहीये. आपल्याला प्रत्येक वेळा कुठली बोट जवळ आली की त्यांच्यावरती थांबायची, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करावा लागतो. याच्याशिवाय चीनच्या अनेक बोटी, खास तर नेव्हीच्या आणि पाणबुड्या, या भेटी देतात श्रीलंकेला. हे सुद्धा आपल्या दृष्टीने चांगलं नाही. याचं मुख्य कारण असं आहे की त्या तिथे येऊन बेसिकली रेकी म्हणजे टेहाळणी करतायत, गरज पडली तर तिथे युद्ध करता यावं, कारण पाणबुडीचं जे युद्ध असतं त्याकरता तुम्हाला त्या भागात असलेल्या समुद्राची माहिती असणं हे फार गरजेचं असतं. समुद्र किती खोल आहे, कुठे खडक आहे, कुठनं पाणबुडी आत जाऊ शकते, कुठनं बाहेर येऊ शकते, वगैरे वगैरे. तर या ज्या सर्वेलन्स ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपण थांबवण्याचा प्रयत्न हा करायलाच पाहिजे, आणि ज्यामध्ये आपल्याला जेवढं यश पाहिजे तेवढं मिळत नाहीये. परंतु हा एक बुद्धिबळाचा खेळ आहे, आणि प्रत्येक वेळा काहीतरी प्रयत्न करून त्यावेळेला जी भारत विरोधी कारवाई सुरू असते ती थांबवण्याचा आपण जेवढा शक्य आहे तेवढा प्रयत्न करायला पाहिजे. सामदंड आणि भेद याचा वापर करून, म्हणजे श्रीलंका तसं म्हटलं तर एक रिस्पॉन्सिबल नेबर आहे, आपला चांगला मित्र आहे, परंतु अनेक वेळा चीनच्या आर्थिक ताकदीमुळे ते अशा कारवाया करतात की ज्या भारताला सुटेबल नाही. तर आपण बघूया की आपल्या समोर आता येणाऱ्या काळामध्ये नवीन कुठली कुठली आव्हाने येतील, आणि त्यांना आपण त्या त्या पद्धतीने तोंड द्यायला त्याच वेळेला तयार व्हायला पाहिजे. सर, श्रीलंकेच्याच बरोबरीने म्यानमार मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अंतर्गत रित्या त्यांच्याकडे सध्या प्रॉब्लेम सुरू आहेत. सैन्याच्या विरोधामध्ये तिथे बऱ्यापैकी बंड सुरू आहेत, आणि त्यामुळे म्यानमारमधनं सुद्धा भारताकडे येणाऱ्या निर्वासितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे अगदी आता त्या बॉर्डरवरती म्हणजे भारत म्यानमार बॉर्डरवरती आता कुंपण घालावं का याचाही विचार आता सरकार करतं, इथपर्यंत वेळ आलेली आहे. तर मुळामध्ये म्यानमारमध्ये नेमक्या कोणत्या कारणांनी बंड किंवा तिथे अशांतता आहे असं तुम्हाला वाटतं? असं आहे, म्यानमार हा आपलं शेजारी राष्ट्र आहे, आणि भारताच्या 4 राज्यांच्या सीमा या म्यानमारला लागलेल्या आहेत. मिझोराम आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, आणि काही आसामचा पण भाग आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1800 किलोमीटर एवढी ही लांब सीमा आहे, आणि या सीमेवरती सगळी घनदाट जंगलं आहेत. म्हणजे जंगलं एवढी घनदाट आहेत की तिथे प्रायमरी जंगल म्हटलं जातं, त्या जंगलातनं कोणी पण येऊ शकतं. आणि ट्रेडिशनली झालं असं आहे की आपल्याकडे ईशान्य भारतातली जे लोक आहेत, समजा एक उदाहरण घ्या मिझोरामचं, मिझोराम मध्ये मिझो लोक आहेत,
काही निझो हे म्यानमारमध्ये सुद्धा आहेत आणि अशाच प्रकारच्या अनेक जाती जमाती या म्यानमारमध्ये सुद्धा आहेत, ज्यांची पाळी ज्यांचे नातेवाईक हे भारतात राहतात. तर त्यामुळे त्या काळात एक पद्धत सुरू झाली होती ज्याला FMR रिजिम असं म्हटलं जातं, फ्री मुवमेंट रिजिम. म्हणजे जर मला डिस्टन्स याद नीट आठवत असेल तर सीमेच्या दोन्ही बाजूला 20 किलोमीटर दोन्ही बाजूचे लोक कुठलाही म्हणजे कुठलाही पासपोर्ट किंवा व्हिसा न घेता येऊ शकतात. म्हणजे ही फ्री मुवमेंट आहे. तर या फ्री मुवमेंटचा उद्देश होता अर्थात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या फॅमिलीज डिव्हाइड झाल्या त्यांना मदत मिळावी, परंतु याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये स्मगलिंग करण्याकरता केला जातो. म्यानमार हा अतिशय अशांत देश आहे. अतिशयचा या अर्थ यावेळेला काय होतो, आज असं म्हटलं जातं तिथे एक मिलिटरी रिजिम म्हणजे एक मिलिटरीचं सरकार आहे आणि आज 70-80% म्यानमारवरती म्यानमारच्या सरकारचा कंट्रोल नाही. म्हणजे तिथे असलेले वेगवेगळे बंडखोर गट हे त्या प्रदेशामध्ये राज्य करत आहेत. हे अतिशय धोकेदायक आहे कारण वेगवेगळे लोक बेसिकली स्मगलिंग करता या करता त्यांनी आपापले गट केलेले आहेत आणि हे मोठा गोंधळ निर्माण करतात. म्हणजे त्या मानाने आपली तरी अवस्था बरी आहे, परंतु काही काही जे गट चिनी सीमेला लागून आहेत त्यांनी तर चीनच्या सीमेच्या आत फायरिंग करायला सुरुवात केली आहे. तर म्हणून आपलं एक सर्वात महत्वाचं काम असतं की म्यानमार सरकारशी जेवढं सहकार्य पॉसिबल आहे तेवढं सहकार्य ठेवून या गटांवरती जेवढा आपल्याला कंट्रोल करता येईल तेवढा आपल्याला ठेवता आला पाहिजे. आपल्याला आठवत असेल की म्यानमारमध्ये एक सितवे नावाचं पोर्ट आहे किंवा बंदर आहे, तिथून आपण एक रस्ता तयार केलेला आहे जो मिझोराम मध्ये येतो. कारण आपल्या ईशान्य भारताला सर्वात जवळचं जे बंदर आहे ते कलकत्ता आहे, म्हणजे खूप लांब आहे. मात्र आपल्याला जर सितवे बंदर मिळालं तर तिथून जमीन आणि नदीचा वापर करून आपल्याला म्यानमारमध्ये आपल्याला सामान आणण्याकरता व्यापार करण्याकरता एक मोठा मार्ग खुला होईल, त्याला कलादान प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. तर आशा करूया की चीन काय काही वेळा हे कलादान प्रोजेक्ट जे आहे ते भारताच्या 3 राज्यांकरता महत्वाचं आहे, 3 का 4 राज्यांकरता महत्वाचं आहे, ते सुरू राहावं ज्यामुळे आपलं आर्थिक नुकसान हे होणार नाही. याच्याशिवाय जे लोक आत येतात खासतर म्यानमारचा जो राखीन प्रॉव्हिन्स आहे तिथून रोहिंग्या हे मोठ्या प्रमाणात आत येतात, ते अर्थात थांबवायला पाहिजे. कारण रोहिंग्या जे आहे ते अतिशय जास्त आक्रमक आहे आणि मोठ्या संख्येने त्यांनी आत घुसखोरी केलेली आहे. त्याच्याशिवाय काही मिझो असं म्हटलं जातं 40-50 हजार मिझो हे भारताच्या मिझोराममध्ये आत आलेले आहेत, जे भारत सरकारला मान्य नाही परंतु मिझोरामचं सरकार म्हणत की ते आमचे लोक आहेत आम्ही त्यांना आत येऊ देणार. तर इथे भारत सरकार आणि मिझोराम म्हणजे जे आपलं सरकार आहे त्याच्यामध्ये मतभेद आहे. आणि या भागात सर्वात जास्त जे होतं ते नार्कॉटिक्स आणि आता हे जे सध्या भारताचा मणिपूर जो प्रांत आहे अतिशय अशांत आहे आणि त्याच्याविषयी आपण बोललेलो आहे. तर मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र नार्कॉटिक्स बंडखोर हे या भागातून येत आहेत, तर म्हणून या भागाची सीमा रक्षण करणं हे आपल्याला महत्वाचं आहे. भारतीय सैन्य आणि म्यानमार सैन्य यांच्यामध्ये चांगलं सहकार्य आहे आणि मी सुद्धा एक सैन्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काही दिवसाकरता म्यानमारमध्ये गेलो होतो. तसे ते चांगले लोक आहेत, परंतु मुख्य प्रॉब्लेम आहे की त्यांचा स्वतःच्या राज्यांवरती त्यांचा कंट्रोल नाही. तर म्हणून आपण या सरकारला जेवढी मदत शक्य आहे तेवढी करावी. जे ग्रुप्स खासतर भारताच्या विरोधात आहेत त्यांच्या विरुद्ध जॉईंट ऑपरेशन चालू ठेवावी, त्यांच्याशी गुप्तहेर करार अजून मजबूत करून ज्या ज्या वेळेला काही घुसखोरी होते आहे काही इन्फिल्ट्रेशन होत आहे काही स्मगलिंग होत आहे काही शस्त्र आत येत आहेत त्याच्यावरती हल्ला केला जावा. आणि आपल्याला कल्पना आहे की आपण सर्जिकल स्ट्राईक विषयी बोलतो की आपण 2 सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानमध्ये केले होते त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली,
परंतु तशाच प्रकारचे अनेक सर्जिकल स्ट्राईक हे म्यानमारमध्ये करण्यात आलेले आहेत आणि तसे केले पण जातात, फक्त त्याच्याविषयी बोललं जात नाही. कारण कुठल्याही सरकारला ते मान्य करायला आवडणार नाही की आमच्या सीमेच्या आत येऊन कुठल्या देशाने हल्ला केला. परंतु अशा प्रकारचे दहशतवादी गट ज्यांचे कॅम्प म्यानमारमध्ये आहेत त्या कॅम्पवरती सर्जिकल स्ट्राईक्स येणाऱ्या काळात केले जावे, परंतु त्याकरता पूर्ण माहिती पूर्ण इंटेलिजन्स हे आपल्याला म्यानमारकडनं असायला पाहिजे. तर म्यानमारशी संबंध सुधारण्याकरता आर्थिक संबंध सुधारावेत, जे इथनिक संबंध आहेत ते सुधारावेत, त्यांना इतर पद्धती पाहिजे ती सुधारावी, त्यांचा आपण आवाज बनावं वेगवेगळ्या युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये वगैरे, आणि अशा सगळ्या पद्धतीचा वापर करून आपण जेवढी मदत शक्य आहे तेवढी म्यानमारला करावी, ज्यामुळे म्यानमारमध्ये जी अराजकता अशांतता भारतात येण्याचा प्रयत्न करते ती आपल्याला सीमेवरतीच थांबवता येईल. सर, म्यानमारच्याच बरोबरीने आणखीन एक पल्ला अशांत शेजारी गेल्या काही महिन्यांपासून झालेला आहे, तो म्हणजे मालदीव. आणि मालदीवच्या संदर्भामध्ये असणारे आपले संबंध गेल्या काही काळामध्ये खूप ताणले गेलेले आहेत. तर मालदीव हा केवळ आणि केवळ चीनच्या अंकित झाल्यामुळे भारताबरोबरचे त्याचे संबंध बिघडलेले आहेत का, त्याच्यामागे सुद्धा काही वेगळी कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं? असं आहे, मालदीव हा अतिशय छोटा देश आहे, 7 किंवा 8 लाख त्याची लोकसंख्या आहे. म्हणजे मी ज्या भागात पुण्यात राहतो हडपसर, त्याची लोकसंख्या त्याच्याहून जास्त आहे. आणि ही सगळी एक चेन ऑफ आयलंड्स आहे आणि इथे जे ते आयलंड समुद्राच्या अगदी फारच थोडी वरती आहेत. म्हणजे आता असं म्हटलं जातं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे देश नष्ट होण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये म्यानमारचा जो म्हणजे मालदीव हे पुष्कळ वरती आहे. म्हणजे 15-20 वर्षात जर सगळी बेटच गायब झाली मालदीवची तर त्यात काही आश्चर्य वाटायला नको. परंतु परंतु मालदीवचं जे लोकेशन आहे ते चांगलं आहे. लोकेशन चांगलं आहे कशा करता, त्याला 3 डिग्री चॅनल असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जर नकाशा बघितला एशिया खंडाचा, त्यात आपल्याला असं दिसेल की जे जगाचं तेल आहे ते स्ट्रेट ऑफ होर्मूज मधून येतं. ही म्हणजे इराण आणि सौदी अरेबियाच्या मधली जी एक समुद्री धुनी आहे, भारतापासून बेरली 400-500 किलोमीटर लांब आहे आणि 40-50% जगाचं तेल इथनं येतं. म्हणजे प्रचंड मोठा हा सोर्स आहे. आणि हे सगळं म्यानमार आणि आपलं करेक्शन मालदीव आणि आपले जे लक्षद्वीप आयलंड आहे त्याच्यामधून ते जातं. तर याच्यामुळे या तेल सप्लायवरती लक्ष ठेवण्याकरता आपल्याला ही एक चांगली जागा आहे. परंतु एक अजून लक्षात असायला पाहिजे की मालदीवने जरी काही प्रॉब्लेम क्रिएट केला तरी आपली जी लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड आहेत ती पण जवळच आहे, तर त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम होऊ शकत नाही जेवढा पहिले व्हायची शक्यता होती. कारण जे आपल्याला मालदीवच्या मालदीवच्या बेटामधनं दिसतं तेवढंच आपल्याला हे लक्षद्वीप आणि मिनिकॉय या आयलंड मधनं सगळं दिसतं. फक्त असं आहे की आपली जी आयलंड आहेत ती फार लहान आहेत. म्हणजे 1 किलोमीटर लांबी आणि समजा 400-500 मीटर रुंदी, म्हणजे फारच लहान आहे. आणि पूर्ण याच्यामध्ये फक्त एकाच ठिकाणी दोनच ठिकाणी विमानं उतरू शकतात, एक तर कवराती म्हणजे लक्षद्वीप आयलंड मध्ये आणि दुसरं मिनिकॉय आयलंड मध्ये. तर तिथे आता आपण आपला मोठा बेस तयार करतो आहे आणि हा बेस याला लष्करी बेस असं म्हणू नये, याला सर्व्हेलन्स बेस असं म्हणावं. म्हणजे आजूबाजूच्या भागावरती लक्ष ठेवण्याकरता. याच्या आधी एक अजून एक मोठा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे पायरसी किंवा समुद्री चाचणी किंवा समुद्री दरोडेखोर, आणि ते सगळे या भागात यायचे. त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरता सुद्धा हा भाग चांगला आहे आणि तिथे तटरक्षक दल किंवा इंडियन कोस्ट गार्ड तर तिथे एक मोठा बेस आहे. मग तिथे त्यांची विमानं पण आहेत, त्यांची हेलिकॉप्टर्स पण आहेत आणि त्यांच्या लढाऊ नौका पण आहेत. तर म्हणजे थोडक्यात मालदीव आणि आपली लक्षद्वीप मिनिकॉय आयलंड दोघांना एकत्र घेऊन आपण चीनवरती लक्ष ठेवू शकतो, आपण जगाच्या तेलावरती लक्ष ठेवू शकतो, जगाच्या व्यापारावरती लक्ष ठेवू शकतो, पायरट्सवरती लक्ष ठेवू शकतो. आणि ही सगळी जी आयलंड आहेत ही भारतापासून जवळजवळ 300-400 किलोमीटर ही दूर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं होतं की आपल्याला आपल्या देशाच्या सीमाचं रक्षण फक्त सीमेवरती उभारूनच करायला पाहिजे असं नाही, आपण सीमेच्या पलीकडे जाऊन
लक्षण हे लक्षण करू शकतो. आणि जे आपली खास तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड आहे, या कधीही न बुडणाऱ्या अशा समुद्री वाहक अशा नौका आहेत की त्या बुडू शकत नाही कोणी. तिथे विमानतळ जे आहे किती तुम्ही बॉम्ब टाकले तरी ते टिकत राहील. तर म्हणजे याचं सामरिक महत्व हे पुष्कळ आहे. आणि आता गेल्या काही दिवसामध्ये जोपर्यंत मुलजूचा प्रश्न आहे, त्यांनी पहिले उलट सुलट बोलले, मग त्यांनी भारताशी पुन्हा मैत्री केली. आता लेटेस्ट अपडेट असा आहे की जे दोन तीन त्यांचे म्हणजे मिनिस्टर्स होते भारताविरुद्ध, त्यांना काढलेलं आहे. भारत त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करतो आहे, कारण कारण हा जो देश आहे यांची सगळी अर्थव्यवस्था 85-90% ही टुरिझम वरती अवलंबून आहे. आणि भारतातले जे टुरिस्ट होते हे जवळजवळ नंबर 2 किंवा 3 वरती होते. नंबर 1 वरती चीनी होते, नंबर 2 वरती युरोपियन्स होते, नंबर 3 वरती भारतीय होते. आणि आता मोदीजी सांगल्यानंतर भारताचे टुरिस्ट तिकडे खूप कमी झाले, ज्याच्यामुळे मालदीवला खूप त्रास झालेला आहे. तर आता असं दिसत आहे की मुइझूनची वागणूक ही बदली होते आहे, कारण त्यांना पैशाची मोठी अडचण आहे. तर म्हणून त्याचा वापर करून त्यांची जी भारत विरोधी जी धोरणं होती ती आपण थांबवायला पाहिजे. जे चीनी घुसखोरी मालदीवमध्ये होणार होती ते आपण थांबवायला पाहिजे, कारण चीनने तिथे एक मोठा रस्ता बांधलेला आहे प्रचंड पैसे खर्च करून काही बेटांवरनं. हे दाखवण्याकरता ठीक आहे, पण त्याच्यावरती जायला ट्रॅफिकच नाही. म्हणजे समजा जर तुम्ही म्हटलं की समजा तसं आपल्या मुंबईला ती बांद्रा वरळी सी लिंक आहे, आपण प्रचंड पैसा खर्च करून ती बांधली आहे, आणि त्याच्यावरनं जर रोज 2 वाहनं जात असतील तर या लिंकचा काही फायदा आहे का? अर्थातच नाही. जर 1000 वाहनं तिथनं गेली तरच त्या लिंकचा फायदा आहे ना, कारण आपण शेवटी एवढे पैसे खर्च केले. नेमकं तिथे प्रॉब्लेम हाच होतो आहे की तुम्ही मोठे रस्ते बांधले, मोठे ब्रिजेस बांधले, परंतु तिथे जाणार कोण हो? जायला माणसंच नाहीये तिथे. फार तर एक दिवस एक शोभेची गोष्ट म्हणून बघून जाऊन एक फोटो काढायचा, सेल्फी काढायची, तेवढ्या पुरतं तर ठीक आहे, पण ते इकॉनॉमिकली व्हायबल नाहीये. तर हे आपल्याला मालदीवला पुन्हा पुन्हा समजून द्यायला पाहिजे. असे प्रोजेक्ट तयार करा की ज्याचा तुम्हाला फायदा आहे. तुम्ही जेवढे टुरिस्ट एक्सपेक्ट करता त्याप्रमाणे ते प्रोजेक्ट तयार केले जावे. आणि तुम्ही चीनच्या जो बीआरआय नावाचा प्रॉब्लेम आहे, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, त्याच्या म्हणजे मागे पडू नये, त्यामुळे तुमचं नुकसानही होणार आहे. आणि मला वाटतं हे आता मालदीवला कळायला लागलेलं आहे. आणि मालदीव आता थोडं थोडं का होईना, परंतु तो आता भारताच्या बाजूने येतो आहे. आपल्याला हे जे मालदीववरचं प्रेशर आहे ते चालूच ठेवावं लागेल, आणि त्यांना समजावं लागेल की भारत हा त्यांचा जास्त मोठा मित्र देश आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन कॅक्टसमध्ये भारतीय सैन्याने 2 मालदीवच्या गव्हर्नमेंटला वाचवलं, परंतु त्यानंतर भारतीय सैन्य तिथे राहिलं नाही, त्यांनी सत्ता पुन्हा मालदीवला देऊन टाकली. तर म्हणून आपण जास्त चांगले मित्र आहोत चीनपेक्षा, ते आपल्याला पुन्हा पुन्हा सिद्ध करत राहावं लागेल मालदीवला. हा सर, मालदीवच्याच बरोबरीने चीनचा अंकित असणारा अजून एक देश आणि आपला शेजारी आहे, तो म्हणजे नेपाळ. नेपाळमध्ये स्वतः अंतर्गत खूप प्रश्न आहे. तिथलं कुठलंही सरकार मला असं वाटतं 1-6 महिन्यांच्या वरती टिकलेलं नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आपण हे चित्र बघतोय. तर खरोखरच नेपाळमध्ये इतकी गंभीर परिस्थिती आहे असं वाटतं तुम्हाला? नेपाळमध्ये परिस्थिती नक्कीच गंभीर आहे, कारण नेपाळमध्ये अक्षरशः अराजकता माजलेली आहे. तसं म्हटलं तर नेपाळ हा एक ओन्ली हिंदू कंट्री जगातला होता, परंतु आता ते स्वतःला सेक्युलर कंट्री असं समजतात. कारण तो जास्त प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला काय समजायचं हा तुमचा प्रॉब्लेम आहे, सॉरी. परंतु त्याचे परिणाम काय होतात? आज नेपाळमध्ये चीनचं वर्चस्व एवढं जास्त आहे की जर तिथे कुठलेही भारतीय गेले, खास तर भारतीय सैन्याचे ऑफिसर्स किंवा अधिकारी, तर त्यांच्यावरती इतकं लक्ष ठेवलं जातं. कारण मी आत्ताच मध्ये नेपाळमध्ये गेलो होतो आणि बघितलं की कळतं की कोण आपण ऑफिसर आहोत की नाही. लगेच तुमचे मागे लोक म्हणजे लक्ष ठेवून तुमचे तुम्ही काय करता याच्याकडे बघत राहतात, कारण आपले नेपाळमध्ये अनेक भूतपूर्व सैनिक तिथे आहेत. आता नेपाळमध्ये प्रॉब्लेम काय झालेला आहे? नेपाळ तर भारताचा प्रचंड मोठा देश आहे, प्रचंड मोठा मित्र आहे, त्याच्यात काही शंका नको. आज जवळजवळ 1 कोटीहून जास्त नेपाळी हे भारतामध्ये आहेत. भारत आणि नेपाळच्या कराराप्रमाणे कुठलाही नेपाळी कधीही हा भारतात येऊ शकतो, त्याला
डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट किंवा व्हिजाची गरज नाही, आणि ते तसेच येऊ शकतात आणि त्यांना राहायला कायद्याप्रमाणे अलाउड आहे. हे मात्र बांगलादेशी घुसखोरांना अलाउड नाही आहे किंवा म्यानमारच्या घुसखोरांना अलाउड नाही आहे, परंतु नेपाळींना अलाउड आहे. आणि आपण बघितलं असाल की पुणे मुंबईच्या रस्त्यावरती केवढे मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळी आपल्याला काम करतात, ते चांगली जमात आहे. आणि दुसरा, ज्यांचा भारतीय सैन्याशी खूप संबंध होता, अनेक नेपाळी हे भारतामध्ये भारतीय सैन्यामध्ये होते, परंतु आता मात्र आपण त्यांना काढलेलं आहे. कारण आपण काढलेलं नाही, अग्निवीर आल्यापासून आपण त्यांना सुद्धा सांगितलं नेपाळी लोकांना की तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला अग्निवीर म्हणून यावं लागेल, म्हणजे शॉर्ट सर्व्हिस करता तुम्हाला यावं लागेल, तुम्हाला परमनंट ऍबसॉर्ब केलं जाणार नाही. आणि त्यामुळे नेपाळांना राग आला तेवढं नाही, आम्हाला पूर्ण हेच पाहिजे. अरे आपण तर भारतीय तरुणांना जर आपण पेन्शन देऊ शकत नाही तर नेपाळी तरुणांना आपण काय देणार. आणि अनेक काही म्हणजे सेल्फ प्रोक्लेम्ड एक्सपर्ट होते ते म्हणत की हे फार वाईट झालेलं आहे, एवढी लढाऊ जमात भारताने गमावली. आपल्याला बाहेरच्या लढाऊ जमातीची गरज नाही आहे, आपल्याकडे देशाच्या आतच भरपूर लढाऊ जमाती आहेत आणि आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करावंच लागेल. आता नेपाळी मोठ्या संख्येमध्ये इतर ठिकाणी जात आहेत, म्हणजे गल्फमध्ये जात आहेत ते ठीक आहे, परंतु नेपाळी आता इस्रायलमध्ये आहेत, नेपाळी आता युक्रेनमध्ये आहेत, नेपाळी आता रशियामध्ये आहेत आणि अनेक शेकडो नेपाळी याच्यामध्ये मारले गेले आहेत. आणि आता नेपाळला हळूहळू आपले यायला लागलेली आहे. तुम्ही रशियन सैन्यात गेला तर तुम्हाला पगार चांगला मिळतो, याच्यात काही डाऊट नाही, परंतु काम अतिशय धोकेदायक असतं. सिमिलरली जर तुम्ही युक्रेनच्या सैन्यात गेला तर तुम्ही रशियात पण जाऊ शकता, युक्रेनला पण जाऊ शकता. कारण जेवढे जेवढे युद्धखोर देश आहेत, जे युद्ध सुरू आहेत, त्यांना दोन गोष्टींची मोठी कमतरता आहे. एक ते म्हणजे लढण्याकरता सैनिक, तर सैनिक नसतील तर काय, तर हजारो सैनिक हे जखमी झालेले आहेत किंवा मारले गेले आहेत, तर त्याच्या ऐवजी कोण मिळणार तुम्हाला. आणि जर तुमचं 2-3 वर्ष युद्ध सुरू असेल तर तुम्हाला केवढ्या सैनिकांची गरज पडेल कल्पना करू शकता. आणि त्याच्यामुळे आता सगळे भाडोत्री सैनिक हे बाहेर येत आहेत आणि या भाडोत्री सैनिकांमध्ये नेपाळचा हिस्सा हा पुष्कळ मोठा आहे. तर त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही आहे. जर त्यांना जाऊन मरायचं असेल युक्रेनमध्ये तो त्यांचा प्रश्न आहे, किंवा रशियात जायचं तो त्यांचा प्रश्न आहे, ते त्यांना इस्रायलमध्ये जायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना अजून इतर जे युद्ध असलेली राष्ट्र आहेत, सिरिया आहे, लिबिया आहे, आफ्रिका तिकडे जर जाऊ शकतात तर आपल्याला प्रॉब्लेम नाही, परंतु त्याच्यामुळे त्यांचं नुकसान मात्र होतं आहे हे नक्की. पण काय असं आहे की आपण तर त्यांना नोकरी देऊ शकत नाही, तर त्यांना नोकऱ्या कुठे मिळणार, तर त्याकरता त्यांना जे ते मार्ग शोधतील ते त्यांच्या गव्हर्नमेंटवरती आहे की तुम्हाला कुठला मार्ग शोधायचा. आपल्याकरता जास्त महत्वाचं काय आहे की त्या भागामध्ये चीनी इन्फ्लुएन्स हा वाढायला नको, जो दुर्दैवाने खूप वाढलेला आहे. म्हणजे आज नेपाळची अर्थव्यवस्था चीनच्या ताब्यामध्ये गेलेली आहे, तिथले इन्फ्रास्ट्रक्चर चीनमध्ये आहेत, मोठी धरणं तिथे चीन बांधत आहे. एक तिथे चीन मोठं धरण बांधत आहे, त्याच्यामध्ये तिथे वीज निर्मिती केली जाईल. आता तिथे धरण बांधणं चांगलं आहे, कारण त्याची वीज जर तयार झाली तर ते भारत घेऊ शकतो, पण भारताला विजेची प्रचंड गरज आहे. परंतु आता हे चीनी म्हणतायत की आम्ही ही जी वीज आहे ती आम्ही घेऊन जाऊ तिबेटमध्ये, की जो मूर्खपणा असेल, कारण तिबेटमध्ये विजेची गरजच नाही आहे, तिथे लोकसंख्या एवढी विरळ आहे आणि तिथे सोलर पॅनल एवढे चांगले काम करतात की तिथे वीज करणार, त्यापुढे लाईट ठेवून बसायचं कारण नसताना रस्ता प्रचार आहे. परंतु चीनी लोक काहीही वेडेपणा करू शकतात. आणि अजून देशामध्ये एक मोठा वेडेपणा जो चीनला पण करायचा आहे आणि नेपाळला पण करायचा आहे, तो म्हणजे त्यांना नेपाळला असं वाटतं की भारताने आपल्याला त्रास दिला, भारताने म्हटलं की आमच्या बंदरातून तुमची आम्ही तुमचं एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट होऊ देणार नाही. कारण नेपाळला जे सर्वात जवळचं बंदर भारतातलं आहे ते म्हणजे कलकत्ता बंदर किंवा हावडा बंदर जे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, आणि दुसरं विशाखापट्टणम बंदर जे नेपाळच्या सीमेपासून 700-800 किलोमीटरच्या आत आहे. तर ते म्हणतात आम्ही आमची निर्यात आणि आयात ही करू चीनच्या बंदरातून. जर आम्ही मूर्खपणा हा चीनच करू शकतो किंवा नेपाळच करू शकतो, कारण चीनची जी बंदरं आहेत तिथून 7,600 किलोमीटर एवढी दूर आहे, ते ज्याला थोडंफार गणित समजतं त्याला कळेल की तुम्ही 600 किलोमीटरच्या बंदरात प्रवास करावा की 7,600 किलोमीटर. कारण तुम्ही जेवढा जास्त प्रवास कराल तेवढी तुमची इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची किंमत ही वाढेल. तर त्याच्यामुळे ते इकॉनॉमिकली व्हायबल नाही. परंतु तुम्ही अगदी केअरफुली शब्द वापरतो, काही काही वेळा नेपाळी इतका बिंडोकपणे विचार करतात की म्हणतात नाही आम्हाला तिथनं रेल्वे पण पाहिजे, आम्हाला तिथनं रोड पण पाहिजे, आम्हाला तिथनं बंदरं पण पाहिजे, की जे इकॉनॉमिकली व्हायबलच नाही. आणि चीन सारखा देश त्याचा म्हणतात हा अतिशय आधाशी देश आहे,
त्यांनी ते उड्या मारायला पाहिजेत की नेपाळला बंदर पाहिजेत आपण लगेच देऊया. पण त्यांना पण कळलेलं आहे की याला काही व्हायबिलिटीच नाही आहे, इकॉनॉमिक व्हायबिलिटीच नाही आहे, ते बांधून काय फायदा. तर तीच उत्तर नेपाळला सांगतात की नका बांधू तुम्ही, कारण याचा काही इतका लांब रस्ता तयार केला ओहळ तिबेटच्या, पूर्ण तिबेट पार करून पलीकडे जायचं आणि जी त्यांची जी ईस्ट वेस्ट ईस्टर्न कोस्ट लाईन आहे चीनची तिथे जायचं, तर हे काही इकॉनॉमिकली व्हायबल नाहीये. तर त्याच्यामुळे इकॉनॉमिक व्हायबिलिटीमुळे भारताला एक अतिशय मोठा ऍडव्हान्टेज आहे आणि त्याचा वापर आपण करतच राहायला पाहिजे. मग ते इम्पोर्ट्स असो की एक्सपोर्ट्स असो की नेपाळशी होणारा व्यापार असो, लक्षात असावं की आज नेपाळ काय करतं. नेपाळपासून आपल्याला अजून एक मोठा जो त्रास होतो तो म्हणजे दोन त्रास म्हणता येईल आपल्याला. एक तर त्रास होतो की नेपाळ प्रचंड प्रमाणामध्ये आयात करतं चीनी वस्तूंची किंवा इतर वस्तूंची. आता ती आयात एवढी जास्त असते की त्याची नेपाळला गरज नाही. मग ती आयात वापरली कुठे जाते, तर ती ज्यावेळेला भारतीय काठमांडूला व्हिजिट करतात किंवा नेपाळला व्हिजिट करतात त्यावेळेला भारतीय जाऊन ते सामान विकत घेतात. म्हणजे अरे हे सामान आपण डायरेक्टली जे भारतात विकत घेऊ शकतो ते नेपाळमध्ये घेऊन त्याची गरज काय. तर हे आपल्याला चीनचा चीन आपल्याला मूर्ख बनवण्याकरता हा एक अजून एक रस्ता वापरतो. दुसरं, या भागामध्ये पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI ही नेहमीच ऍक्टिव्ह असते आणि काहीतरी गडबड हे भागात करत असते. या भागामध्ये मदरसा वाढलेल्या आहेत, मस्जिदी वाढलेल्या आहेत. या भागामध्ये जवळजवळ 10-15% पॉप्युलेशन ही मुस्लिम झालेली आहे, जी याच्या आधी पहिले कधीही मुस्लिम नव्हती. आणि इथून मोठ्या प्रमाणात स्मगलिंग हे सुरू असतं. मग ते नार्कॉटिक्सचं स्मगलिंग असो की बायका आणि मुलांचं स्मगलिंग असो, बायका मुलांचं स्मगलिंग फार वाईट, तर ते सगळं चालू आहे. तर मला वाटतं भारत नेपाळ सीमा आपल्याला जास्त सुरक्षित कराव्या लागतील. तर नेपाळमध्ये जी सरकार आहे दर एक वर्ष झालं की सरकार बदली होणारच, आपापसात ते भांडत राहणारच. त्यांना देशहित राष्ट्रहित नावाचा प्रकार काय हे माहिती नाही. त्यांना फक्त राजकीय सत्ता पाहिजे आणि सत्तेत राहायची त्यांची इच्छा. तर आपल्याला भारत नेपाळ सीमा ही सुरक्षित करावा लागेल. तिथे आपलं सीमा सुरक्षा बल नावाचं एक दल आहे, एक 25-30 हजार आपले सीमा सुरक्षा दलचे जे अर्धसैनिक दल आहेत ते तिथे आहेत. परंतु त्यांचं काम जेवढं चांगलं व्हायला पाहिजे तेवढं नाही. त्याच्यामध्ये आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करून, वेस्टिंगचा वापर करून ही जास्त करावं लागेल, ज्याच्यामुळे स्मगलिंग नार्कॉटिक्स वगैरे हे भारतामध्ये येणार नाही. परंतु नेपाळ हा भारतासमोर असणारा एक कायमचाच प्रॉब्लेम राहील. रोजच तिथे सिच्युएशन काहीतरी वेगळी होत राहील. आपल्याला रोजच्या रोज पुन्हा एकदा विचार करून काय करायचं ते ठरवावं लागेल आणि नेपाळला भारताच्या कंट्रोल खाली ठेवावं लागेल, ना की चीनच्या कंट्रोलच्या खाली. आराधना. सर, अगदी शेवटचा प्रश्न. खरं तर भूतान हा देशही आपल्या शेजारचा आहे. भूतानच्या संदर्भामध्ये फारसं बोललं जात नाही, तुलनेमध्ये हा खूप शांत देश आहे, पण तरी सुद्धा एक शेजारी देश म्हणून भूतान बद्दल तुमचं काय मत आहे? भूतान हा भारतात अतिशय चांगला मित्र आहे आणि एक चांगला मित्र कसा असावा याच्याविषयी आपल्याला म्हणजे त्याची कल्पना भूतान बरोबर आपल्या असलेल्या संबंधामुळे मिळते. मला अजून सुद्धा आठवतंय की आम्ही ज्यावेळेला ट्रेनिंग करत होतो IMA डेहराडून मध्ये, त्यावेळेला भूतानीज कॅडेट्स हे आमच्या बरोबरच ट्रेनिंग करायचे. नंतर मग ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ बनले आणि एका नेपाळ एका भूतानीज चीफ ऑफ आर्मी स्टाफची मुलगी पुण्यामध्ये शिकत होती आणि मी रिटायर झाल्यानंतर मग तिथं मी इथे फॉस्टर पेरेंट वगैरे होतो. तर त्यांच्याशी आपले संबंध हे फारच चांगले आहेत आणि देश खूप चांगला आहे. फक्त होतं काय, लोकसंख्या कमी भूतान आपल्याकरता 2-3 गोष्टीमुळे महत्वाचं आहे. नंबर एक, ती इथे त्यांची म्हणजे पाणी शक्ती किंवा वॉटर पॉवर खूप जास्त आहे. तिथे धरणं बांधून वीज निर्मिती करून ही वीज निर्मिती जर भारताकडे आली तर भारताला प्रचंड फायदा होईल, कारण डोंगराळ भागामध्ये धरणं बांधणं हे फार कॉस्ट इफेक्टिव्ह असते याची आपल्याला कल्पना असावी. ठीक आहे, जास्त मी डिटेलमध्ये जात नाही. इथे जेवढी धरणं बांधता येतील तेवढी धरणं ही बांधलीच जावी आणि जेवढी वीज मिळेल ती आपण घेतच राहावी, कारण हायड्रल पॉवर ही नेहमी चीपेस्ट सोर्स ऑफ एनर्जी असतो. म्हणजे आज भूतान आणि नेपाळ दोघांना मिळून तिथे जर आपण धरणं बांधली तर जवळजवळ नॉर्दर्न इंडियाची सगळी विजेची जी गरज आहे ती ही दोन राष्ट्र आपल्याकरता पूर्ण करू शकतात आणि ती आपण बनवत राहायलाच पाहिजे. तर तो एक झाला एनर्जी सिक्युरिटी करता आपल्याला भूतानचं आपल्याकडे महत्व. दुसरा, हा भाग खूपच इथे म्हणजे लोकसंख्या 7-8 लाखाच्या आसपास आहे,
तर 1 2004 मध्ये ईशान्य भारतातल्या काही दहशतवादी गटांनी आपले इथे कॅम्प तयार केले होते, आणि 2004 मध्ये मग भारतीय सैन्याने तिथे आत जाऊन ते कॅम्प तोडले. दाखवण्यात असं आलं की हे कॅम्प भूतानच्या सैनिकांनी येऊन त्याच्यावरती हल्ला केला, पण ते खरं भारतीय सैन्य तिथे होतं. आणि आता तिथे कॅम्प आणि जवळ 750 हून जास्त आपण उल्फा आणि इतर जे बंडखोर होते त्यांना आपण तिथे मारलं होतं. पेपरमध्ये जास्त आलं नव्हतं, पण तुम्ही नुसतं एक शब्द घाला गुगल सर्च मध्ये इंडियन आर्मीज ऑपरेशन इन भूतान इन 2004, तुम्हाला या विषयावरती पुष्कळ माहितीही मिळू शकेल. पण थोडक्यात मी सांगितलं की आपण ते कॅम्प कायमचे तोडले, तर आता पुन्हा तसे कॅम्प यायला नको हे आपल्याकडे लक्षात असायला पाहिजे. तो एक नंबर एक भाग झाला. आणि तिसरा आणि जो सर्वात महत्वाचा भाग आहे, भूतानला एकदम मध्ये म्हणजे असं वाटायला लागलं की आज फक्त दोनच राष्ट्रांचा चीनशी सीमा विवाद आहे, एक आहे भारत आणि दुसरा आहे भूतान, बाकी सगळ्यांचे सीमा विवाद हे संपले. तर भूतानला वाटलं की आपण जर डायरेक्टली निगोशिएशन केले चीनशी तर आपला सीमा विवाद हा संपू शकतो. तर खरं भारत या कट्ट्यात तयार नव्हता, पण शेवटी असं भारतीय नेतृत्वाला वाटलं की ठीक आहे त्यांना प्रयत्न करू दे. त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु तो सीमा विवाद तुटलेला संपलेला नाही, कारण चीनची इच्छा आहे जो डोकलाम प्लॅटो आहे तो पूर्णपणे भूतानने चीनला देऊन टाकावा. आणि ते झालं तर ते भारताकरता धोकेदायक अशा करता आहे. आपल्याला आठवत की काही वर्षापूर्वी डोकलामचा क्रायसिस निर्माण झाला होता. डोकला जो आपला सिलिगुडी कॉरिडॉर आहे जो भारत आणि ईशान्य भारताला जोडतो, निमुळचा कॉरिडॉर, तर त्याच्यावरती डोकलामचा प्लॅटो आहे. आणि तिथे जर चीन येऊन पोहोचला तर ते आपल्या सुरक्षेकरता धोकेदायक आहे, कारण तो हा जो म्हणजे हा जो ही जी निमुळती मान आहे ज्याला चिकन स्नेक असं म्हटलं जातं ती कापलीही जाऊ शकते. तर ते थांबवणं महत्वाचं आहे. आणि मध्ये यांनी फॉरेन मिनिस्टर ऑफ भूतान यांनी घोषणा पण केली होती की आम्ही चीनशी सीमा विवाद आता जवळजवळ संपणार आहे, मग त्यांना भारतात बोलवण्यात आलं आणि त्यांना समजवण्यात आलं की तुम्ही त्यांना डोकलाम देऊ शकत नाही, तर तुम्ही एक्झिस्टिंग बॉर्डर्सनं तर ऍक्सेप्ट केलं तर ते ठीक आहे, त्यात आम्हाला काही कंप्लेंट नाही, परंतु कुठलाही भाग असा तुम्ही चीनला देऊ शकत नाही. आणि ते त्यांना कळालं आणि त्यानंतर मग हे सगळं चीनशी त्यांचे जे निगोशिएशन होते बाउंड्री विषयी ते सगळे बंद पडले. तर भूतान आहे अतिशय चांगलं राष्ट्र आहे, त्यांचे लोक खूप चांगले आहेत, भारताकरता टुरिझमचा त्याचा फायदा आहे, त्याच्याशिवाय आपली एनर्जी सिक्युरिटी तिथनं खूप मोठ्या प्रमाणात होते, आणि म्हणजे एक अतिशय आदर्श असा शेजारी राष्ट्र आहे. तर त्याच्यावरती आपले मित्रत्वाचे संबंध आपण चालूच ठेवावे आणि एवढं एन्शुअर करावं की येणाऱ्या काळामध्ये चीनचं भूतानमध्ये कुठल्याही प्रकारचं वर्चस्व हे निर्माण व्हायला नको. आतापर्यंत झालेलं नाहीये, परंतु येणाऱ्या काळामध्ये पण हे लक्ष ठेवून ते आपण एन्शुअर करायला पाहिजे. आराम सर, खरं तर गेल्या काही आठवड्यांपासून आपण शेजाऱ्या आपल्या भारताच्या शेजाऱ्यांबद्दलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या देशांबद्दल माहिती करून घेतली, पण या सगळ्या माहितीचा जर कोशावेला काढायचा झाला तर असं म्हणता येईल की चीन हा सध्या तरी भारताच्या दृष्टीने मोठा डोकेदुखीचा विषय आहे, आणि भारताच्या शेजारच्या देशांना सुद्धा चीनने आपल्या बाजूने वळवून घेण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला होता. मग ते आर्थिक असेल किंवा इतर गोष्टींच्या आमिषाने त्या देशांवरती राज्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, पण भारताने वेळोवेळी या शेजाऱ्यांना सावरलेलं आहे, त्यांना मदत देऊ केलेली आहे, आणि भारताचे जसे आतापर्यंतचे संबंध या देशांबरोबर होते ते नंतरच्या काळामध्ये सुद्धा तितकेच चांगले राहतील किंवा ते अजून सुधारतील अशीच आपल्याला आशा आहे. पण आज या निमित्ताने जी काही माहिती तुम्ही दिलीत या सगळ्या देशांबद्दल, या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार आणि धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांशच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.